औरंगाबाद मधून जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न हा गंभीर झालाय. बोरदहे गाव येथील मध्यम प्रकल्प हे कोरडे ठाक पडल्यानं पाण्यासाठी नागरिकांना मोठी भटकंती करावी लागतेय. दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या 4 वर्षापासून सतत दुष्काळाच्या छायेत असल्यानं वैजापूरकरांना टँकरवरच आपली तहान भागवावी लागत आहे. वैजापूर तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी असल्यानं दुष्काळाच्या छायेत येथील नागरिक आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. सध्या वैजापूर तालुक्याला पाणी पुरवठा करणारा बोर दहेगाव मध्यम प्रकल्प कोरडा ठाक आहे. जवळच असलेल्या गोदावरी नदीचे पात्र हे देखील कोरडा आहे. बोर दहेगाव येथील मध्य प्रकल्पाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांनी. नमस्कार, मी रामेश्वर केरे, MKN मध्ये तुमचं स्वागत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात महत्वाचा प्रकल्प या वैजापूरकरांना लाभलेला आहे. बोर दहेगाव मध्यम प्रकल्प, हा मध्यम प्रकल्प गेल्या 3 वर्षापासून पूर्णपणे कोरडाठाक असतो. कारण विशेष म्हणजे हा वैजापूर तालुका नेहमी दुष्काळाच्या छायेत जगत आहेत. या प्रकल्पात गेल्या उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून एक थेंबसुद्धा पाणी आलेलं नाही. आणि विशेष म्हणजे वैजापूर तालुक्यात अत्यंत कमी पावसाची यावर्षीही नोंद आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून अनेक गावांची तहान भागवली जाते आणि खरीपाची रब्बीची पिके याच प्रकल्पावर शेतकरी इथला सुजलाम सुफलाम असतो. परंतु हा प्रकल्प कोरडा असल्याने वैजापूरकरांचा पाण्याचा भीषणचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. हा सगळा जो प्रकल्प आहे हा पूर्णपणे मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पातून अनेक गावांना रब्बी पिकासाठी पाणीही सोडण्यात येतं. परंतु प्रकल्पच कोरडा ढग असल्याने पाण्याची भीषण टंचाई, धरण उशाला आणि कोरडं घासायला अशी अवस्था या बोर दहेगाव मध्यम प्रकल्पाची झाली आहे. कॅमेरामन महेश टेकणेसह मी रामेश्वर केरे, MKN न्यूज, औरंगाबाद.